जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केला आहे। रविवारी बारसगाव येथील बबन बारसे यांच्या फार्म हाऊसवर शिवसेनेची संकल्प आढावा बैठक पार पडली। या बैठकीत जिल्ह्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान येणाऱ्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना जिल्हा संपर्क प्रमुख बबन थोरात यांनी दिल्या। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे बबन थोरात यांनी स्पष्ट केले आहे। या बैठकीला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, दत्ता पाटील कोकाटे, बबन बारसे, माधव पावडे यांच्यासह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोण काय म्हणतं त्यापेक्षा आपल्याला शिवसेना कशी वाढवायची आहे यासाठी संकल्प बैठकीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं। त्या ठिकाणी आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये शिवसेना कशी क्रमांक एकचा पक्ष राहील यासाठी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी संकल्प केलेला आहे। निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि सक्षमपणे आम्ही नांदेड जिल्ह्यातील सगळ्या निवडणुका लढू। सोहळा चले आता बस झाले।